महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असताना जाफराबादमध्येही निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू आहेत. यामध्ये मागील काळात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच जाफराबादमधील नगरसेवक यांनी भाऊ आणि दादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. अजूनही पक्षप्रवेश सुरूच आहेत. त्यातच आज काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संदीप कड यांनीही केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह इतरही अनेकांनी पक्षप्रवेश केला आहे. हे सर्व प्रवेश निवडणुकीच्या तोंडावरच होत आहेत. याचा भाजपला किती प्रमाणात फायदा होतो हे येणारा काळ सांगणारच आहे. काँग्रेस पक्षात असताना काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. काँग्रेस पक्षात खूप वरती प्रेम केलं, पण काय झालं, काँग्रेस पक्षानं आम्हाला कुठल्या प्रकारचा न्याय दिला नाही. या काँग्रेस पक्षाला लागून आम्ही कुठल्याही प्रकारची कामं करू शकतो नाही. आणि येणारी सत्ता ही दिली आणि सेनेची असल्यामुळे यावेळी आम्ही ठरवलं असं की यावेळेस मी आता स्वतःच माझ्या कार्यकर्त्यासोबत मी काँग्रेस पक्षाचा त्याग करून बीजेपी पक्षाला अपनावलेलं आहे. बीजेपीमध्येच का बीजेपी पक्षाचा एक ब्राईट माणसं पक्ष दिसला आहे मला. सहकारी मित्र चांगले, सहारा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मला एक असं वाटलं लोक पक्षामध्ये आमदार श्री रावसाहेब पाटील दानवे हे केंद्रात आहेत आणि संतोष पाटील दानवे आमदार आहेत. या उद्देशाने असं वाटलं की विकास यांच्या माध्यमातूनच शहराचा विकास होईल आणि ह्या दृष्टिकोनातून मी यांच्यासोबत आजपासून सामील झालो.